आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान आरएसएस विरोधात ट्विट केल्या प्रकरणी चिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर करण्यात आलाय. 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. मी दोषी नाही, राहुल गांधी हे कोर्टातही ठाप होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान आरएसएस विरोधी ट्विट केल्या प्रकरणी चिवडी कोर्टाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. मी दोषी नाही, राहुल गांधी हे कोर्टातही ठाप होते. चिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे. 15,000 जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकी दरम्यान आरएसएस विरोधात ट्विट केल्या प्रकरणी शिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे. मी दोषी नाही असं म्हणत राहुल गांधी हे कोर्टातही ठाप होते. शिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे. 15,000 जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान आरएसएस विरोधी ट्विट केल्या प्रकरणी शिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे.